इनफॅक्ट मीही शिकतोय तुमच्या शाळेकडून आणि तुमच्याकडून की नवीन नवीन प्रयोग कसं करता आला पाहिजे, कारण मी अनेक वर्षापासून प्रयोग करतोय. तर चांगले प्रयोग फक्त एक लेक्चरचा भूमिका नाही तर मुलांकडून काय होतं, जसं पूजा छान बोलते, आपले रेहान छान बोलतो आणि आपली वैष्णवी चांगले मुलाखत घेऊ शकते आणि नंतर आपला तुझं नाव काय राजन, हा अमर, अमर छान बोलू शकतो. मला या मुलांना समोर आणायचे तर त्यांना त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हे अधिकाधिक आपण सगळ्यांनी मिळून विचार करूया. मुलांनी तुम्ही सुद्धा विचार करा मुलांनो की आपण असं काय काय करून दाखवू शकतो, तसं तुम्ही विचार करा मुलांनो की आम्ही काय काय करून दाखवू शकतो. छान छान चित्रकला असलेल्या मुलीचं आपण चित्र जगासमोर आणू शकतो का, छान हस्ताक्षर असलेल्या मुलाचं हस्ताक्षर आपण समोर आणू शकतो का, छान अभिनय करणाऱ्या मुलाचं अभिनय आपण आणू शकतो का, इतकं आपण प्रयत्न करूया. वा वा वा, म्हणा म्हणा म्हणा. क्या बात, जबरदस्त, किती सुंदर म्हणता तुम्ही सगळे, छान अभंग म्हणता बरं का, अतिशय आनंद वाटला मला.
असं वाटलं की महाराष्ट्रातच बसलोय, देवळात बसलोय, महाराष्ट्रात नाही देवळातच बसलोय असं वाटलं. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुम्हा लोकांना. असेच तुमचे स्माईल, चेहऱ्यावरचा स्माईल कायम ठेवा. कधीही कुणावर रागू नका, आईवर तर नक्कीच रागू नका. हा ताई नाही बाबा, नाही नाही बाबा, असं काही नाही. ते मुलं आणि तुम्ही शिक्षक आणि शाळेतील मुलं आणि देव हे तिन्ही माझ्यासाठी देवच आहेत, हे सगळे त्रिदेव आहेत माझ्यासाठी. आणि खूप आनंद वाटला. आणि नाही नाही, हे सुद्धा तुमचे मोठेपणाच आहे. आणि लोखंड ताईंबद्दल मला माहिती आहे की त्या मी ते ओळखलो होतो. ताई, तुमच्यासारखे शिक्षिका आणि ही मुलं ज्यांना तुम्ही घडवत आहेत, हे काम जगासमोर येणं गरजेचं आहे. नको ते हिरो, नको ते हिरोईन, काही केलेले नसताना सुद्धा रोज टी व्हीवर आणि आपल्या वृत्तपत्रांमध्ये असतात. पण इतके चांगले काम करणारे ही मुलं, हे शिक्षक, ही तुम्ही, ही लोक सातत्याने मीडियाच्या समोर यायला पाहिजे आणि लोकांना चांगले मार्गदर्शन द्यायला पाहिजे. न केवळ मुलांसाठी तर आमच्यासाठी सुद्धा, कारण ही जी शिकलेली माणसं असतात ना, त्यांना सुद्धा आपण जर चांगले चॅनलाइज नाही केलं तर त्यांचेही ज्ञान वाया जात असतो. बरं का मुलांनो, आपण जर ज्ञान वापरलं नाही तर काय होईल, ते वाया जाईल. त्यामुळे तुम्ही पकडून आणा सगळ्यांना, मोठ्या मोठ्या माणसं दिसले तर ये इकडे, आमच्या शाळेत ये, आमच्या शाळेत ये, ऑनलाईन ये असे म्हणा. खरा खूप खूप धन्यवाद, तुमच्या प्रयोगाला यश मिळो, तुमच्या शाळेला पूर्ण न केवळ जागतिक तर वैश्विक कीर्ती मिळो. आणि इथे शिकलेली, शिकत असलेली जे मुलं आहे, ज्याला डॉक्टर व्हायचे, ज्याला इंजिनियर व्हायचे, ज्याला क्रिकेटर व्हायचे, ज्याला शिक्षक व्हायचे, किंवा ज्याला सीए व्हायचे, किंवा आणखीन ज्याला जे व्हायचे, ते सगळे हो अशी प्रार्थना करून मी पांडुरंग हरी येतो. नमस्ते.